हाई फ्रेंड्स वेलकम बैक टू मई चानल अब इन वीडियो प्रेस्टीज सैंडविच मेकर ऋव्यू आद मेड़ मसाई अब यावन पर विचार वीडियो का अब इधर नम्बर प्रेस्टीज सैंडविच मेकर इत वाले चुनाव कईपत् अत्रु या कई वे का अत्रु अब वाले हाँडिल वाले एलुपा इन इोल बकल अति ओपन चेजा अमुक ब्रेड वे रू सैंडा नमुक अट टाइम इन वे पेट अब ना स्लस ब्रेड वे पटू याद आमसोणी मेड़ी अब अगर लिंग क्यों या डिस्क्रिप्शन बॉक्सल को हॉरिजॉन्टल लाइनस सैंडविच मेकर इंटे ते ट्रायंगल शेप सैंडविच मेकर मेड़ा कटो इवर तेज प्रेस्टीजि ते पे कुछ ना इन हॉरिजॉन्टल आईटा अब नमुक चपातीयो एं वे वे ट्रायंगल शेप इंने वो कुछ ईसी इंटे मिले इन रूम लाइट और रेड लाइट और ग्रीन लाइट अब ऑण आकड लाइट कीड़े ग्रीन लाइट टेण येलो लाइट आवब सैंडविच रेडी आर्थम इन बैक इन एत्र पवर यूस एत्र वाटाणी का अब नमुक चढ़ा सैंडविच तैयार या वाले एलुपति सैंडविचाणी का अब या वीटल वेजिटबिस्ट क्याबेज क्यारट सवाड़े अद ना वाटे अल्प कुछ उपमुगक और मुट पोटचुटेलूड़ी कुतिपरचु इतना नमुक नम्बर टोमाटो सोस मायोनेस चेरत अब ओर आवश्यकुस मधुर कूड़ा अब मायोनेस टेस्ट इष्टवर अनुस चेक इतना तेटी सेकंड मायोनेस इंटे रेसीपी या ऑलरेडी चानल को अगर लिंक या ता डिस्क्रिप्शन बॉक्सल को वाले एलुपा वाले टेस्टी मुटाद उपर मायोनेस अब अदूटो अब नम्बे सैंडविच मिक्स रेडी आई नमुक सैंडविच यान रु सैंडविचाक अब या ना स्लस ब्रेड चुनाव कष्ण चीसुएं अब या ब्रेडि मिले नमें सैंडविच मिक्स आदमी तेज इटक इन नमुक ब्रेड सैंडविच मेकर वे अब ऑलरेडी रेड लाइट सैंडविच मेकर ऑण आकड लाइट क्या ब्रेड अल्प वचक नमुक रू स्ल ब्रेड अल वे पेटू रू सैंडविच अब ना स्ल फिलिंग कूड़ल आमचि बलम बकल अटक वरूद आ सैंडविच मेकर लिड क्लोस इचि फोर्स यूस अदच कमु नोक अड्ड लाइटे कती आ ग्रीन ग्रीन लाइट टेण येलो वो नमें सैंडविच रेडी आईट ब्रेड वे कुछ नर नामिंग वेटी आ ग्रीन लाइटि अवे येलो लाइट कत अब नमें सैंडविच रेडी आई इन नमक ओपन नोक नमें सैंडविच रेडी आरकूरी वैचा कुछ कूड़ी ना मोरूटो अधिक नर वे करीपे करक्ट मज लाइट कल कुछ नर वे चल क्रिस्पी आईट सैंडविच इष्टि अगर उपयोग कहने नाम अब क्लीन वाले अलगपिड़े क्लीन वाली बुद्धिमुट
വെള്ളം തീരെ യൂസ് ചെയ്യരുത്. അതുപോലെ സോപ്പോ ഒന്നും യൂസ് ചെയ്യരുത്. ചെറിയ നനച്ച് പിഴിഞ്ഞ തുണികൊണ്ടോ അല്ലെങ്കിൽ ടിഷ്യൂ പേപ്പർ ഉപയോഗിച്ചിട്ടോ അത് ക്ലീൻ ആക്കുക. അപ്പോൾ ഈ പ്രസ്റ്റീജ് സാൻഡ്വിച്ച് മേക്കർ ഒരു കിടിലൻ സംഭവമാണ്. വളരെ ഈസി ആയിട്ട് ഹാൻഡിൽ ചെയ്യാനും അതുപോലെ തന്നെ ട്രാവൽ ചെയ്യുമ്പോൾ കൊണ്ടുപോകാനും ഒക്കെ ഈസിയാണ്. കുട്ടികൾക്കൊക്കെ സാൻഡ്വിച്ച് ചടപടാന്ന് നമുക്ക് ഉണ്ടാക്കി കൊടുക്കാൻ പറ്റും. അപ്പോൾ ഇന്നത്തെ ഈ കുഞ്ഞു സാൻഡ്വിച്ച് മേക്കറും നമ്മുടെ സിമ്പിൾ സാൻഡ്വിച്ച് റെസിപ്പിയും എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമായെന്ന് കരുതുന്നു. അപ്പോൾ ഇഷ്ടമായെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യാനും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാനും ഷെയർ ചെയ്യാനും മറക്കല്ലേ. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും ബൈ ബൈ.